दोन पिढ्यांची देशसेवेची परंपरा असलेल्या भोसले परिवारातील नव्या पिढीनंही उत्तुंग कामगिरी केली आहे. आजोबा एअर मार्शल अजित भोसले यांना आदर्श मानत नातू हर्षवर्धननं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी जाण्याचा निर्धार केला. जिद्द आणि प्रचंड परिश्रमातून त्यानं खडकवासलाच्या एनडीएत प्रवेश मिळवला. तिथंही हर्षवर्धननं बेस्ट कॅडेटचा बहुमान मिळवत भोसले कुटुंबी आणि संपूर्ण कोल्हापूरकरांची मान अभिमानानं ताट केली आहे. एनडीएच्या 145व्या पासिंग आउट सेरेमनीमध्ये हर्षवर्धन भोसलेला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. कोल्हापूरच्या या सुपुत्रावर आता अभिनंदनाचा वर्षाव होतोय. एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये मराठी तरुण मागं पडत असल्याची ओरड आपण नेहमीच ऐकतो, तर सैन्य दलातील बड्या अधिकारी पदावरही फारशी मराठी माणसं नाहीत. तिथं पंजाबी आणि दक्षिण भारतीयांचं वर्चस्व आहे असंही आपण नेहमी ऐकतो बोलतो. मात्र कोल्हापुरातील पाचगाव इथल्या प्रगतीनगरात राहणाऱ्या भोसले कुटुंबियांनी देशसेवेत मोठं योगदान दिलंय. शैलेश भोसले हे कोल्हापूर अर्बन बँकेत कॅशियर आहेत. त्यांची पत्नी सीमा भोसले या गृहिणी आहेत, तर मुलगी तनिष्काचं पिस्टल शूटिंगमध्ये नैपुण्य आहे. शैलेश भोसले यांचा मुलगा हर्षवर्धन लहानपणापासूनच प्रचंड हुशार. त्यानं पहिली ते सहावीचं शिक्षण विमला गोयंका शाळेमध्ये घेतलं. शालेय जीवनातच विविध क्रीडा प्रकार आणि वक्तृत्व स्पर्धेत तो आघाडीवर असायचा. मोठेपणी एनडीएमध्ये जायचं आणि सैन्यात अधिकारी बनायचं असं स्वप्न त्यानं उराशी बाळगलं होतं. त्यासाठी त्यानं राधानगरी तालुक्यातील बोरवडे इथल्या संभाजी साठे पाटील यांच्या इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूलमध्ये 3 महिन्यांसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर पुण्यात जाऊन एनडीएसाठी पात्रता प्रवेश परीक्षा दिली. 7वीमध्ये शिकत असताना त्याचा निकाल आला आणि 8वी ते 12वीसाठी हर्षवर्धनची डेहराडून इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये निवड झाली. अशी निवड होणारा तो महाराष्ट्र राज्यातील एकमेव उमेदवार होता. 2016मध्ये हर्षवर्धन भोसले डेहराडून इथं प्रशिक्षणाला गेला. अभ्यासासोबत मिलिटरी शिस्त, विविध खेळांचा सराव यातून त्याचं व्यक्तिमत्व घडत गेलं. त्यानंतर डिसेंबर 2020मध्ये एनडीएसाठी त्यानं सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची परीक्षा दिली. सुमारे 8 लाख उमेदवार एनडीएमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत होते. परीक्षेनंतर इंटरव्ह्यू झाला आणि ऑल इंडिया मेरिट लिस्ट जाहीर झाली. देश पातळीवरील मेरिट लिस्टमध्ये हर्षवर्धनचा 107वा क्रमांक लागला आणि हर्षवर्धन भोसलेची एनडीएमध्ये निवड झाली. एप्रिल 2021मध्ये हर्षवर्धननं नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन केली. 2021 ते 2023 अशी 3 वर्ष त्यानं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं. बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता, मानसिक ताकद यातून त्यानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळंच 30 नोव्हेंबर 2023ला त्याला बेस्ट ओव्हरऑल नेव्हल कॅडेटसाठी गोल्ड मेडल आणि रोलिंग ट्रॉफी मिळाली. तर 30 नोव्हेंबरला एनडीएमधील 2200 विद्यार्थ्यांमधून 3 बेस्ट कॅडेटची निवड करण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूरच्या हर्षवर्धन भोसलेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ब्रॉन्झ पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. हा क्षण आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचं हर्षवर्धननं सांगितलं. मी 3 6th मध्ये असताना 8 साठी एंट्रन्स एक्झाम द्यायची होती, तर त्यामुळे मला 6th 7th आणि 8th हे तिन्ही क्लासेसचा अभ्यास कवरअप करायला लागत होतं. तर त्यामुळे टाईम कमी असल्यामुळं मग मी रात्री लेट अभ्यास करायचो. जे आपलं जे लेझर टाईम असायचं ते थोडं सॅक्रिफाईस करायचो. मील्सचे जे टाईम असतं आपलं ब्रेकफास्ट लंच डिनर ते कमी वेळेत खाऊन लगेच परत जे टाईम जे कुठेही टाईम मिळेल त्या टाईममध्ये मी टाईम काढून अभ्यास करायचो. आणि याला म्हणजे संभाजी सर साठे यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. आई वडील हो मला जे मी आज आहे माझे ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो. आणि मला यासाठी पूर्ण जे माझे रोल मॉडेल होते होते एअर मार्शल अजित भोसले, माझे पंजोबा डॉक्टर आर वी भोसले आणि कॅप्टन तुकाराम भोसले. आजोबांनंतर हर्षवर्धननेही देशसेवेची परंपरा कायम ठेवल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्याची आई सीमा भोसले यांनी सांगितलं. त्याने एक स्वप्न मनाशी बाळगलं होतं की आपण भारत मातेच्या सेवेसाठी आपण काहीतरी बनायला पाहिजे. आणि मी आमचं गाव मूळ बस्तवडे, त्यामुळे आमच्या 3 पिढ्या सैनिक ह्याच्यामध्ये आहेत. पहिले माझे सासरे तुकाराम भोसले, दुसरे अजित भोसले एअर मार्शल होते. त्याच्या डोळ्यासमोर होते की फ्लाइंग ऑफिसर व्हावं. त्यामुळे त्या ह्यानं त्यानं अभ्यासाची सुरुवात केली होती. आणि प्रत्येक वेळेला तो ॲट अ टाईम 6 एक्झाम वगैरे द्यायचा, त्यात तो नेहमी अव्वल नंबरवर असायचा. त्या अभ्यासासाठी आम्ही म्हणजे मी पण त्याला प्रोत्साहन करत होते. आणि त्याचं काय खाणं पिणं हे वेळच्या वेळी
त्याचं काय अभ्यास व्यायाम हे थोडं थोडं मी त्याचं करून घेतलं, त्यामुळं त्याला आज यश मिळालं. NDA मधून पासआउट झाल्यानंतर 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी त्याची इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये निवड झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती होणार आहे. NDA मधील सन्मानानंतर हर्षवर्धनचं कोल्हापुरात आगमन झालं आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मराठी कुटुंबातील हर्षवर्धन भोसलेनं वयाच्या 20व्या वर्षी मिळवलेलं यश नक्कीच अभिमानास्पद आहे. एअर मार्शल अजित भोसले, कॅप्टन तुकाराम भोसले, अंतराळ संशोधक डॉक्टर आर्यू भोसले या तीनही आजोबांकडून, तसंच संभाजी साठे पाटील आणि आईवडिलांच्या पाठबळामुळंच आजवरचं यश मिळवलं असं हर्षवर्धन नम्रपूर्वक सांगतो. देशसेवेसाठी आपलं आयुष्य द्यायला तयार असलेल्या हर्षवर्धनचा प्रत्येक कोल्हापूरवासियांना नक्कीच अभिमान वाटेल. B News साठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुत्ते.